सेपअपच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पूर्णच्या पूर्ण या डोंबिवली जिमखान्यामध्ये असेल आणि सार्वजनिक ठिकाणी असं ठरवलं आहे की सॅनिटरी नॅपकिन्स ज्या आहेत किंवा या संदर्भामध्ये मासिक पाळीच्या ज्या अडचणी आहेत त्या मध्यमवर्गीय किंवा KDMC शाळा असतील किंवा गरीब ज्या तरुण मुली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जे त्यांना सर्वांना त्याबद्दल जे आम्हाला किंवा या स्टेपअपच्या फाउंडेशनच्या माध्यमातून ही सर्व मंडळी एक चांगला कार्यक्रम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढे आलेली आहे. यांनी सर्वांनी आत्तापर्यंत 350 असे वेगवेगळे कार्यक्रम करून प्रत्येक त्या तरुण मुलीपर्यंत आणि महिलांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न केला आहे की त्याचा वापर कसा करावा आणि ही सर्वच्या सर्व जी पॅड्स आहेत ती पॅड्स कशी चांगली आहेत आणि त्यांना ऑर्गेनिक पद्धतीची आहेत आणि त्यामुळे त्याचा कुठेही त्रास होत नाही या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं एक मार्गदर्शन हे सातत्याने ही मंडळी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी त्यांची ओळख मंत्रालयामध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री असल्यामुळे झाली आणि मला झटकन लक्षात आलं की याची गरज ही फक्त शहरामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये पण फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांनी त्यांची तयारी दर्शवली की आम्ही यासाठी जी मशीन लागते त्या मशीनमध्ये आपण कॉईन टाकला की त्याच्या आपल्याला त्या उपलब्ध होतात अशा प्रकारची व्यवस्था ही प्रत्येक ठिकाणी करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आणि त्यांनी डोंबिवली शहरामध्ये अशा मशीन्स ज्या आहेत त्या मशीन्स ज्या ठिकाणी आपण सांगाल त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ अशा प्रकारेही त्यांनी मला आश्वासित केलं आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना एक आवाहन करतो की ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी किंवा शाळा असतील कॉलेजेस असतील ज्या ठिकाणी याची आवश्यकता वाटत असेल त्या सर्व ठिकाणी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार असेल आणि स्टेपअपची ही कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून अशा सर्व व्यवस्था करण्याचं आम्ही आज ठरवलं. इथे बोलवलं मला सन्मानित केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि उत्सवचा हा सर्वांसाठी सर्व काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी आज महाराष्ट्रामध्ये या उत्सवाची एक प्रचिती आहे ती प्रचिती ही अत्यंत याहीपेक्षा जास्त हो एवढीच मला आपण सर्वांच्या वतीने मी त्यांना आश्वासित करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपण म्हणाला त्याप्रमाणे की संपूर्ण महाराष्ट्राला डोंबिवलीची ओळख ही डोंबिवलीकर मासिक आणि डोंबिवलीतल्या उत्सव ह्याच्यामुळे झालेली आहे. धन्यवाद. राज्यमंत्री पद भूषवत आपल्याला सामाजिक कार्यकर्ता देखील आपल्याला